पाणी पिरव येते काय झालं तुम्हाला मला मलेरिया झाला ह्या दूषित पाण्यामुळे आणि वातावरणामुळे कार्पोरेशनच्या गाड्या नाहीत कचऱ्याच्या नगरसेवक लक्ष नाही देत संडासचे गटर फुटलेले आहे पाणी वाहते तेच पाणी नळाच्या याच्यातून येते नळा बरोबर वर घेतलेलं नाही त्याच्यातून वर पाणी येत नाही तर लोक खालून जमिनीतून पाणी घेतात हे पण दूषित पाणी पिल्यानंतर मुलाला गॅस्ट्रो वगैरे असे पिल्या वगैरे असे रोग होतात गेल्या अनेक वर्षापासून गारुडी समाज इथे राहतो आहे पण जे इथे राहायला आले तेव्हापासून ही इथली परिस्थिती सुधारलीच नाही ते ज्या परिस्थितीत राहायला आले त्या परिस्थितीत अजूनही जगता आहेत रहाटे नगर टोली इथे आपण या वस्तीमध्ये पाहत आहोत की कशा प्रकारे सांडपाणी रस्त्यावर लोकांच्या घरासमोरून वाहत आहे इथल्या मुली कशा घाणीत बसून नळाचं पाणी भरताना दिसत आहेत लहान मुलं घाणेरडं पाणी आपल्या अंगणात टाकीत आहेत त्यामुळे इथले मुलं मोठी माणसं सुद्धा आजारी असतात गावात जातो पाणी हे तरी आज तरी दोन दिवस झाले आम्ही इथलं पाणी नेतो नाही तर आमच्या घराकडं नळ नाही ना हापसी नाही ना हिर नाही ना काही ज्याच्या घरी नळ आहे ते भरतेत एक दोन घगरा भेटला तर भेटला नाही तर कोणीच नाही देत किडे येतात माकोडे येतात काही काही येते तरी त्याच्यातलं पाणी भरावं लागते आणि ते पाणी प्यावं लागते आणि बालबच्चेले जगवा लागते म्हणतात आम्हाला मतदान द्या हे द्या ते द्या आम्ही सुधारणा करू हे करू ते करू आजी सुधारणा करतात कोणा गाय गरीब आले राहिले सडक नाही जायले चांगली आणि सुधारणा करू म्हणतात कोणच्या सुधारणा करते आणि रुपये गाय गरीबाच्या नावाच्या घेतात आणि तेच खातात लीडर लोक खातात का कोण खाते तर कोणाले पत्ता ते आपण पाहिलं आहे की इथला समाज कसा जगत आहे 30-35 वर्षापासून इथे राहून सुद्धा कुठल्याच प्रशासनाने यांच्याकडे अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही आणि यांना कुठल्याच सुख सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत नगरसेवकाला आपण कॉल करून त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देऊन येथील लोकांकडे लक्ष देण्यास भाग पाडू नगरसेविका सरोज बहादुरे यांचा नंबर आहे 9860827849 नागपूर जिल्ह्यातून मी अलका माटे इंडिया अनहर्डसाठी